माननीय अध्यक्ष महोदय, राज्यपालांच्या अभिभाषणावर भाऊ आता बोलू द्या, हे ठरलेलं आहे असं अध्यक्ष. राज्यपालांच्या अभिभाषणावर माझी मतं आणि चिंता व्यक्त करण्यासाठी मी उभा आहे. राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये माझं सरकार काय काय करणार आहे त्यांनी एक मोठी यादी दिलेली आहे, परंतु त्याच्यामधून बरेच महत्वाचे विषय जे सुटले आहेत त्यावर हे नवीन सरकार काय करणार आहे हे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्यांच्या सर्व चर्चेनंतरच्या उत्तरामध्ये नक्की सांगावं. अनेक वर्ष जो मराठा समाजाला आरक्षणाचा विषय पेंडिंग होता, धनंजय मुंडेंनी कद्रूपणा असं दाखवला की याचं श्रेय भारतीय जनता पार्टीने घेऊ नये, 46 जणांच्या आत्महत्या झाल्या. पण तुमच्या काळात तर अण्णासाहेब पाटलांनी आत्महत्या केली होती. अण्णासाहेब पाटील तर माथाडी समाजाचे प्रचंड मोठे नेते होते. त्या अण्णासाहेब पाटलांच्या आत्महत्येनंतरही तुम्ही नाही आरक्षण दिलं, आणि त्यामुळे सर्व प्रकारची तांत्रिक आवश्यकता पूर्ण करून मराठा समाजाला जे आरक्षण दिलंय ते टिकवणं सर्वोच्च न्यायालयामध्ये हे सगळ्यात मोठं आव्हान आहे. आजच सर्वोच्च न्यायालयामध्ये अचानक काल रात्री 10 वाजता बोर्ड आलं आणि त्या बोर्डावर एक केस होती. सगळेजण चिंतेत होतो आपण की आज त्या केसचं काय होणार, कारण 11 तारखेला ती कळली. नशीब आपलं की ते डेट पोस्टपोन होता, 6 जानेवारी लागली. मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना असं म्हणेन की मेन आरक्षणाला जो आक्षेप आलेला आहे, म्हणजे हायकोर्टाने तर त्याच्या शिक्कामोर्तब केलं, त्याच्यावर जो आक्षेप घेतला गेलेला आहे किंवा अपील दाखल केलेला आहे त्याची तारीख 22 जानेवारी आहे. आणि मेडिकलच्या पीजी ऍडमिशन्स या विषयामध्ये अचानक काल ज्याच्या पीजी ऍडमिशन्स झाल्या 6 महिने झाले आणि आता मुद्दा उपस्थित झालेला आहे, त्याची तारीख 6 जानेवारी आहे. आणि त्यामुळे मराठा समाजाला मिळालेलं आरक्षण, मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत दिल्या गेलेल्या सुविधा, 8 लाखापर्यंत वार्षिक उत्पन्न ज्यांचं आहे किंवा 8 लाखापेक्षा कमी आहे त्यांच्या पाल्यांना सर्व प्रकारच्या कोर्सेसमध्ये 605 कोर्सेसमध्ये निम्मी फी भरावी लागेल, निम्मी फी सरकार भरेल. अशा प्रकारे 3 वर्ष सरासरी 600 कोटी सरकारने भरले. आता नवीन टेक्निकल मुद्दा निर्माण झालेला आहे की हा जो मराठा समाजाला आरक्षण न दिल्यामुळे मिळेपर्यंत जी निम्मी फी सरकार भरत होते तो मराठा समाज आता ओबीसी झाला, एसईबीसी झाला, आणि मग त्याला आता ओबीसीच्या अंतर्गत निम्मी फी द्यावी लागेल. म्हणजे ओबीसी मंत्रालयामध्ये त्याच्या बजेटची प्रोव्हिजन करावं लागेल, त्याच्या आधी ती उच्च शिक्षामध्ये होती. मला असं वाटतं की हे लक्षात नाही घेतलं, यावर्षी सरकार होतं जून जुलैला आणि मराठा समाजाला आरक्षण मिळून सुद्धा आपण हा आग्रह धरला की 1 वर्ष हायर एज्युकेशन म्हणून तुम्ही निम्मी फी द्या, ते मान्य झालं. पुढच्या वर्षी हे मान्य होणार नाही. हायर एज्युकेशन म्हणेल हा आमचा विषय नाही. आता मराठा समाज ओबीसी झाला, 600 कोटीची व्यवस्था करायला लागेल, नवीन व्यवस्था करायला लागेल. ओबीसीचा जो निधी आहे त्याला हात न लावता व्यवस्था करावा लागेल. ओबीसी एसईबीसी हे समजण्यासाठी शब्द आहे, ठीक आहे, एसईबीसी म्हणा. आता मराठा समाज मागास झाला तर एसईबीसी म्हणा, मागास झाला, आणि त्यामुळे त्याला हायर एज्युकेशन मधून निम्मी फी देता येणार नाही, तर त्याची वेगळी प्रोव्हिजन करावं लागेल. म्हणून मला असं वाटतं की राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये याचा उल्लेखच नाहीये की मराठा समाजाला वर्षानुवर्ष संघर्ष केल्यानंतर मिळालेलं आरक्षण कसं आपण टिकवणार आहोत, सुप्रीम कोर्टामध्ये वकिलांची फौज आम्ही उभी करणार आहोत का, आज आपण काय केलं सुप्रीम कोर्टामध्ये, बा म्हणजे तुम्ही करणार आहात, करावं हीच आम्ही विनंती करतो. तुम्ही काही अध्यक्ष म्हणणार, आणि त्यामुळे हा एक मोठा चिंतेचा विषय राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये ज्याचा उल्लेख नाही आला. प्रत्येक जिल्ह्यामध्ये 500 संख्येचं मराठा समाजातल्या मुला मुलींसाठी वसतिगृह आपण सुरू करू असं म्हटलं, ती सुरू झाली. प्रत्येक वसतिगृह चालवणाऱ्याला वार्षिक 8000 रुपये प्रति विद्यार्थी मिळतील असं झालं, तेही आता पुन्हा एकदा एसईबीसी झाल्यामुळे, मराठा मागास झाल्यामुळे बदलणार, हे पैसे कोण देणार. मला असं वाटतं की या विषयांची काळजी आपण नक्की केली पाहिजे. ज्याचा उल्लेख मगाशी माननीय विरोधी पक्षनेत्यांनी केला की धनगर समाजाच्या आरक्षणासाठी एक ऐतिहासिक ऍफिडेव्हिट शपथपत्र हे आपण न्यायालयामध्ये सादर केलेलं आहे. ज्या शपथपत्रामध्ये न्यायालयाला हे हवं होतं की धनगर आणि धनगर समाज म्हणजे जी जो शब्द घटनेमध्ये आहे की धनगर समाजाला महाराष्ट्रामध्ये आरक्षण आहे, पण धनगर नाहीच आहेत, सगळे धनगर आहेत.
आणि म्हणून सर्वोच्च उच्च न्यायालयाला एक ऍफिडेव्हिट हवं होतं की महाराष्ट्रामध्ये धनगर नावाचं कोणी नाही असा ऍफिडेव्हिट तुम्ही द्या, म्हणजे मग धनगर धनगर एक असं होईल. ते ऍफिडेव्हिट आपण दिलाय उच्च न्यायालयामध्ये, त्याचा पाठपुरावा जर नीट केला आणि न्यायालयानं हे आपलं आर्ग्युमेंट मान्य केलं की महाराष्ट्रामध्ये धनगर कोणी नाही आणि त्यामुळे जे आहेत धनगर ते धनगर आहेत, तर धनगर समाजाला आरक्षण मिळणार. आणि हे धनगर समाजाला आरक्षण मिळेपर्यंत ज्या 1000 कोटीची व्यवस्था केली, ज्याचा उल्लेख मगाशी धनंजय मुंडेंनी केला की त्याचे बजेट प्रोव्हिजन वगैरे काय, त्याचे बजेट प्रोव्हिजन काय, त्याचे GR निघालेले आणि त्यामुळे ते 16 GR एकूण निघालेले, त्या खात्याचे मंत्री इथे बसलेले आहेत. त्यामुळे ते 1000 कोटीची व्यवस्था आपण करणार आहोत का, त्या सगळ्या जे आदिवासी ना ते धनगरांना आरक्षण मिळेल तेव्हा मिळेल, कारण ते केंद्र सरकारने द्यायचं आहे, न्यायालयाने द्यायचंय. तोपर्यंत जे आदिवासी ना ते धनगरांना ह्या शीर्षकाखाली 1000 कोटीची केलेली व्यवस्था, त्याचे 16 निघालेले GR हे आपण कंटिन्यू करणार आहोत की नाही, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणून मला असं वाटतं की राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये बाकी विषय आहे, चांगला आनंद आहे, कारण त्यावर तुम्ही म्हणणार आहात की आम्ही हे करणार आहोत, 25,000 रुपये प्रति हेक्टर देणार आहोत, कर्जमाफी सरसकट करणार आहोत, चांगला आनंद आहे. पण ज्या सामाजिक विषयांमुळे समाजामध्ये प्रचंड मोठा संघर्ष झाला, अशा मराठा समाजाचं आरक्षण, धनगर समाजाचं आरक्षण ओबीसी मंत्रालय आपण वेगळं केलं, ओबीसी मंत्रालय वेगळं करून ओबीसीना मिळणाऱ्या ज्या सगळ्या सोयी सुविधा आहेत त्याची अधिक काळजी आपण केली. त्या मंत्रालयाचे मंत्री होते आमचे डॉक्टर संजय कुटे, त्या ओबीसी मंत्रालयाची जोपासना आपण करणार आहोत का, का पुन्हा एकदा सामाजिक न्यायामध्ये टाकणार आहोत? आणि सामाजिक न्यायामध्ये शेड्यूल कास्टच्या बाकी सगळ्या कारोबाराबरोबर ओबीसी पण चालणार आहे का? शेवटी ओबीसी या राज्यामध्ये फार मोठ्या संख्येने आहेत, जवळजवळ 30-32% पेक्षा जास्त असतील, तर त्याचा विचार नीट करण्यासाठी आपण वेगळ्या मंत्रालय निर्माण केले. मला असं वाटतं या सगळ्याची खात्री या सगळ्या राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये असायला हवी होती. आणि समजा सगळेच विषय येत नसतील, ते विषय सुटले असतील, तर मुख्यमंत्री महोदयांनी त्यांच्या भाषणामध्ये याची शाश्वती संपूर्ण महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला, धनगर समाजाला, ओबीसी समाजाला द्यावी. बरोबरीने हे वर्ष अण्णाभाऊ साठेंचं जन्मशताब्दी वर्ष आणि लोकमान्य टिळकांच्या मृत्यूदिनाला 100 वर्ष पूर्ण झाले, या दोन्हीसाठी फार मोठी बजेटमध्ये व्यवस्था आपण केली. अण्णाभाऊ साठेंच्या जन्मशताब्दीला 100 कोटीची व्यवस्था केली. मला असं वाटतं की याचाही उल्लेख राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये व्हायला होता की अण्णाभाऊ साठेंच्या जन्मशताब्दी निमित्ताने जे जे कार्यक्रम करावे लागतील, अण्णाभाऊ साठेंचं वाटेगावाला असणारं घर असेल, अण्णाभाऊ साठेंचं मुंबईतलं चिराग नगरमध्ये असणारं घर असेल, ही सगळी स्मारकं करण्याचा आपण निर्णय केलेला आहे. मला असं वाटतं की याचाही विचार केला पाहिजे. जी म्हणजे बाबांनी आता उल्लेख केला छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक पूर्ण नाही झालं, पण तुम्ही तर 15 वर्षापूर्वी प्रत्येक जाहीरनाम्यामध्ये मांडत होतात, पण 15 वर्षामध्ये एकही परवानगी नाही आणू शकलात. तेव्हा कोणी तुम्हाला अडवलं होतं का परवानगी? केंद्रात तर तुमचं सरकार होतं 10 वर्ष मनमोहन सिंगाचं. 5 वर्षात सगळ्या परवानग्या आल्या, हायकोर्टाने मान्य केले की या सगळ्या परवानग्या बरोबर आहेत, कोणीतरी एकदम सुप्रीम कोर्टात गेल्या. लेखी स्थगिती नाही आहे अध्यक्ष महोदय, तोंडी स्थगितीवर काम थांबलेलं आहे. माझी माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की सुप्रीम कोर्टामध्ये एखादी स्थगिती मिळाली की ती किती वर्ष राहू शकते, त्यासाठी जाऊन प्रयत्न करावे लागतात, स्थगिती उठवावी लागते. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्थगिती उठवावी, काम सुरू करावं. मुंडे साहेबांनी त्याच्यातल्या भ्रष्टाचाराचा उल्लेख केला, ज्याची भांडणी मी सभागृहाबाहेर केलेली आहे, परंतु मला असं वाटतं की ऑन रेकॉर्ड त्यांनी आणले, म्हणून मलाही ऑन रेकॉर्ड आणावं लागेल की ज्या कामाला 48 कोटी आणि 38 कोटी अशा प्रकारचे देकार आले होते, त्यात आपण 38 कोटीचा टेंडर फायनल करताना काही त्याच्यातल्या गोष्टी कमी करून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची कमी नाही झाली, तर तेवढं 210 मीटरचे 212 मीटर झाले. त्याच्यावर बाबा बऱ्याच वेळा बोलत असतात, पुन्हा ते उठून बोलतील चबुतरा की तलवार की पुतळा, पण सगळे मिळून जे 210 मीटर होतं 212च केलं, त्याला हात लावलेला नाही. समजण्यासाठी फक्त एक आयटम मी तुम्हाला सांगतो, बाकी मला इथे मांडायचं नाही, मला मान्य सगळेजण बोलत आहेत. 13 गोष्टींवरचे खर्च कमी केले गेले, त्यातला समजण्यासाठी सोपा विषय काय, तर समुद्रामध्ये भराव टाकून जमीन तयार करण्याला आपण रेक्लेमेशन म्हणतो, आपल्याला रेक्लेमेशन शब्द जास्त कळतो, ते रेक्लेमेशन कमी करण्याचा आपण निर्णय केला, त्या स्मारकाला कुठे हात लावला नाही. रेक्लेमेशन कमी केलं गेलं, एकच आयटम सांगतो, 300 कोटीने कमी झाला खर्च. रेक्लेमेशन कमी झाल्या वॉल कंपाऊंडचा खर्च कमी झाला. अशा प्रकाराने 13 आयटमवर निगोशिएट करून जर 38 कोटीचं टेंडर 2500 कोटीचं केलं जातं, तर भ्रष्टाचार कसा काय होतो?
आतापर्यंत 100 कोटीचं काम होऊन सुद्धा 1 रुपयाचं पेमेंट झालेलं नाही. 1 रुपयाचं पेमेंट नव्हतं, भ्रष्टाचार कसा काय होतो? बरं, यासाठी आवश्यक असणाऱ्या सगळ्या कमिट्या फॉर्म झाल्या होत्या. हाय पॉवर कमिशनची कमिटी होती जी चीफ सेक्रेटरीच्या अध्यक्षतेखाली, माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली एक समिती, विनायकराव मेटेंच्या अध्यक्षतेत एक समिती, या सगळ्या समित्यांनी हा बदल 3800 कोटी ऐवजी 2500 कोटी हा बदल मान्य करताना ऍडव्होकेट जनरल या राज्याचे एजी यांचा सल्ला घेतला गेला होता. सुप्रीम कोर्टातल्या एका निवृत्त न्यायाधीशाकडून सल्ला घेऊन एजीने आपल्याला सल्ला दिला की अशा प्रकारचा एस्टिमेट मधला बदल करता येतो. राज्याच्या विधी न्याय विभागाने त्याला मान्यता दिली. एक जण लोकायुक्ताकडे गेला, लोकायुक्ताने 3 हेअरिंग घेऊन यात कुठली अनियमितता नाही अशा प्रकारचा निष्कर्ष दिला. म्हणजे लोकायुक्त चुकीचे आहेत का की ज्यांनी म्हटलं की यात कुठली अनियमितता नाही झाली? आणि ज्याला म्हणतात ना की साप म्हणून भुई आपण धोपडणं, की ज्याच्यामध्ये पुन्हा एकदा चौकशी लावून, चौकशीला तयार होता मी, पुन्हा एकदा चौकशी लावून 5 वर्ष चौकशी चालवायची आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक पेंडिंग ठेवायचं असा याच्यामागचा डाव आहे. जर तुमची तयारी, तुमचा म्हणणं आहे ना चौकशी करावी, 3 दिवसात चौकशी करा. कागदांची चौकशी करायची ना, 3 दिवसात चौकशी करा. हे अधिवेशन संपता संपता डिक्लेअर करा की चौकशीमध्ये अनियमितता सापडली, कॅन्सल करा, नवीन टेंडर काढा. पीडब्ल्यूडीने निर्णय केला की कुठल्याही मोठ्या कामाचं महत्वाचं असेल तर कमी दिवसाचं टेंडर करतात, कमी दिवसाचं टेंडर काढा. पुन्हा महिन्याभरात नवीन टेंडर द्या, काम सुरू करा. छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक झालं पाहिजे, चौकशीमध्ये अडकवू नका. महाराष्ट्रामधल्या अनेक लोकांना हे स्मारक होऊ नये असं वाटतंय आणि त्यासाठी या प्रकारचं माझं बोलणं पूर्ण होऊ द्या, माझं बोलणं पूर्ण होऊ द्या, काही आवश्यकता नाही, माझं बोलणं पूर्ण होऊ द्या. बिलकुल नाही मी ऐकणार. मुंडेंचं भाषण झालं, मी काय बोललो का? मुंडेने या विषयावर नाही काय आवश्यकता नाही. ते एकदा बोललेले आहेत, ते एकदा बोललेले आहेत, त्यांच्या बोलण्यामध्ये उपस्थित राहावे. आणि त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक होऊ नये यासाठीचा अनेकांचा प्रयत्न चाललेला आहे. कशासाठी? कशासाठी थांबायचं? एक मिनिट, ते आधी बोललेले आहेत, माझ्या आधी पुरेसा वेळ बोललेले आहेत. मी बोल, मी ऐकणार नाही. अध्यक्ष महोदय, काय एक पॉइंट ऑफ प्रोसिजर, चौकशीला काय घाबरत? अध्यक्ष महोदय, एक मिनिट, अध्यक्ष महोदय, स्मारकाची 2 वेळेला डिझाईन बदललेला आहे. ही वस्तुस्थिती मी मांडलेली आहे, डिझाईन बदललेला आहे खर्च कमी करण्याकरता. चबुतऱ्याची उंची वाढवलेली आहे आणि पुतळ्याची उंची कमी केलेली आहे. तलवारीची उंची वाढवलेली आहे आणि पुतळ्याची उंची कमी केलेली आहे. चौकशी झाली पाहिजे. अध्यक्ष महोदय, खोटे आरोप करून महाराष्ट्राची बदनामी करू नका. हे डॉक्युमेंट घेऊन बसूया आपण, बिलकुल चालणार नाही. बोलू द्या ना, बोलू द्या ना. मध्ये तुमचं भाषण बोलतो, बोला बसा. जगामध्ये जे अनेक अनेक स्मारक आहेत, त्या स्मारकातलं सगळ्यात उच्च स्मारक आहे, त्यांना भाषणाची संधी मिळणार आहे. त्यावेळेला त्यांनी मांडावं काय म्हणत? अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, या सदनामध्ये कुठल्याही सन्मान्य सदस्यावर आरोप लावण्याच्या आधी त्यांना नोटीस देणं हे बंधनकारक आहे. सन्माननीय धनंजय मुंडे साहेबांनी, सन्माननीय चंद्रकांत पाटील, ऐका जरा, माझ्या ऐकून घ्या. सन्मान्य चंद्रकांत दादा पाटीलचा कधीही नाव घेतलेला नाही, तुम्ही रेकॉर्ड तपासून घ्या. हे खुलासा करण्याची वेळ नाहीये. जर नाव घेऊन कोणी त्यांच्यावर आरोप करत असतील ते खुलासा करू शकतात. अध्यक्ष महोदय, हे खुलासा करत असताना हजरत सन्मान्य सदस्य, त्यांनी जो विषय बोलला, प्लीज प्लीज बसा बसा. तो चालू का चालू तुम्ही? अध्यक्ष महोदय, असं आहे सगळं, हे असं आहे की जे खरं बोललं ना ते लगेच झोंबत आहे. हा धनंजय मुंडेने अभिषेक आणला, मी काढलं काय? आणि जर जर चौकशी करायची असेल, तुम्ही मुख्यमंत्री केव्हापासून झाले? मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी, मुख्यमंत्र्यांनी दोषी तज्ञ कारवाई करावी, मुख्यमंत्र्यांनी रिटेंडर काढावं, स्मारक करावं. छत्रपती शिवाजी महाराजांचं जगातलं सगळ्यात मोठं स्मारक, उंच स्मारक हे छत्रपती शिवाजी महाराजांचं होणार आहे, ते करावं आमचं म्हणणं आहे. आणि त्यामुळे राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा उल्लेख नाही, बाबासाहेब आंबेडकरांच्या हिंदू मिलचा स्मारकाचा उल्लेख नाही, हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाचा उल्लेख नाही, अण्णाभाऊ साठेंच्या जन्मशताब्दीचा उल्लेख नाही, लोकमान्य टिळकांच्या मृत्यू कशासाठी लवकर, लोकमान्य टिळकांच्या मृत्यूदिनाला 100 वर्ष पूर्ण झाली त्याचा उल्लेख नाही, या सगळ्या गोष्टींची दखल माननीय मुख्यमंत्र्यांनी घ्यावी. आपल्या राज्यपालाच्या याच्यावरती हे करा.